मागच्या वर्षी काही पण झाले नाही ना. वाईट वाटलेलं मला खूप. खूप वाईट वाटलेलं. नमस्कार, मी सविता पाटील. सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मला मंदा मावशी येणार आहेत भेटायला. त्यांचा मला सकाळीच फोन आला आणि खूप आनंद पण झाला मला, कारण मागच्या वेळेस त्या आल्या होत्या, त्यावेळेस मी त्यांना भेटली नव्हती. तर त्यांना खूप वाईट वाटत होतं की सविता तू मला भेटली नाही, मी एवढं ठाण्यावरून आले तुला भेटायला पण तू मला भेटली नाही. तर त्यावेळेस मी लग्नाला गेली होती, त्यामुळे माझी त्या मावशीची भेट झाली नाही. तर आज त्या मला निघतानाच फोन करून निघालेल्या आहेत की तू मला आज घरी पाहिजे. तर आज मी त्यांच्यासाठी घरी थांबलेली आहे. तर ते आल्यावर आता बघू आपण, कारण मंदा मावशींना मी काही बघितलेलं नाही आहे. त्यांनी मला व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे पण मी त्यांना काही समोरून बघितलेलं नाही. तर आज त्यांची माझी पहिलीच भेट आहे. तर आमची ओळख 3 वर्षापासून होती. तर आज 3 वर्षामध्ये त्यांची माझी भेट आज पहिल्यांदाच होणार आहे. मागच्या वर्षी काही भेट झाली नाही ना. वाईट वाटलेलं मला खूप. खूप वाईट वाटलेलं. मला कोण आले भेटायला? मला आलेले आहेत मंदा मावशी भेटायला, ठाण्यावरून आलेले आहेत. तर मागच्या वर्षी पण आल्या त्या, पण त्यांची माझी भेट काही झाली नव्हती त्यावेळेस. तर त्या खूप नाराज झाल्या होत्या की सविता तुला एवढ्या दूर मी भेटायला आली पण तू मला भेटली नाहीस. तर आज खास त्यांच्यासाठी मी घरी थांबलेली होती आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की तू आज घरी थांब. मावशी माझ्याविषयी 2 शब्द बोलणार आहेत आज. खूप कष्ट करते माझी सविता, खूप खूप कष्टाळू आहे. आणि एवढं स्वच्छता राखून करते ना ती, तिचं जे काही सामान जे काही बनवते पापड वगैरे स्वच्छता खूप राखून करते ती. खूप आनंद झाला मला तुला भेटून, खरंच खूप आनंद झाला. खुश राहा. त्यांच्या कष्टाळू आहे ती, खूप कष्टाळू आहे खरंच. त्यांच्या पायाला लागलं होतं बघा, तरी ती एवढ्या दूर मला भेटायला आलेले आहेत. पाटा होता बांधलेला त्यांच्या पायाला, तरी एवढ्या दुरून त्या मला भेटायला आल्या. खूप बरं वाटलं मावशी. खुश राहा, असाच आशीर्वाद पाहिजे मला. काय करता मग तब्येतीमुळे? काय नाही चालत तब्येती पुढे.